लोकमत 18 ला माझी कालची बाईक तुमच्याकडे क्रेडिबिलिटीचा तुमचा प्रश्न आहे. मी काय बोललो आहे हे तुमच्याकडे टेप आहे. मला वाटतं की माझी इच्छा आहे की तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी आणि माझी क्रेडिबिलिटी, तुम्ही काय चुकीचं वृत्त प्रसिद्ध केलेलं नाही, मी चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं नाही, मी फक्त एवढंच म्हटलं आहे की कोणाच्याही आई आजारी पडते, कोणाच्याही वडील आजारी पडतात, मुलं बाळ आजारी पडतात, त्याचा एवढा बाऊ का करावा. मी कुठेही चंद्रकांत पाटील हे नाव घेतलेलं नाही. तुमच्याकडे बाईट आहे, तुम्ही ती बाईट दाखवावी आणि महाराष्ट्राला हे कळू द्या खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं. उगाचच सहानुभूती मिळवण्यासाठी कोणी असं काहीतरी खोटं नाटक करत असेल तर ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तुमच्याकडे बाईट आहे. पण सर, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आजारी आहे, त्यांच्या आजारपणावरती विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल, माझं परत एकदा तेच सांगणं आहे, तुमचे वडील आजारी पडत नाहीत का? जन्मलेला मुलगा आजारी पडत नाही का? वृद्ध माणूस आजारी पडत नाही का? एवढं काय आजारपण आजारपण आजारपण. आता मी ऐकलं कोणीतरी बोललं की राजा जर नसेल तर राजा कोणाला जर नेमून इतिहास त्याची नोंद घेतो. अहो, इतिहासाची नोंद द्या ना की राम गेला वनवासाला, त्यांनी भरतानी खरं ते सिंहासन सांभाळायला पाहिजे होतं, त्यांनी नाही सांभाळलं, त्यांनी चपला पादुका ठेवल्या रामाच्या. प्रामुख्याने विरोधी पक्षाचं असं देखील म्हणणं आहे की जर मुख्यमंत्री आजारी असतील तर त्यांनी राज्यकारभार दुसऱ्याच्या हाती सोडला. तेच सांगितलं ना तुम्हाला, आम्ही सगळे मंत्री सक्षम आहोत ना आमचे विभाग बघायला. मुख्यमंत्र्यांकडे एकही खातं नाही आहे आणि ते दररोज आमच्याशी संध्याकाळी रात्री बोलतात. मुख्यमंत्र्यांचा तुमचा संवाद सुरू आहे दररोज? होय, दररोज सुरू आहे. त्याच्यात काय मोठं आहे? ते अगदी कॅबिनेट मिटिंगला येतात, कॅबिनेट मिटिंगला व्हीसी वर नाही येतात, त्यांनी व्हीसी वरच येत आहेत ते कधी अनेक वर्ष. त्यांचं सूक्ष्म लक्ष आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीवर. त्याच्यामुळे असा प्रश्नच उपस्थित होत नाही. तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी. तुमच्यावरती जबाबदारी आहे, तुमची क्रेडिबिलिटी टिकवायची. तुम्ही माझा कालचा बाईट दाखवा. जर मी चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं असेल तर ह्याच पायरीवर चंद्रकांत पाटलांच्या छरणी माथा ठेवून माझं नाक घासीन. मी एवढा ताकदवान माणूस आहे. आणि नाहीतर त्यांनी माझी नाही, मी महाराष्ट्राला चुकीची माहिती दिली म्हणून महाराष्ट्राची माफी मागावी. कोणी माझी माफी मागावी अशी माझी कधी इच्छा नसते. तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा दररोज संवाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडे सध्या कोणतंही खातं नाही आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांविषयी जे आजारपणाविषयी सतत वक्तव्य केले जातात ते आता थांबवावीत. गुड इव्हनिंग, उमेश सहमी, तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, विधान भवन, मुंबई.